नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चालू वर्षी निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिका यांचे झालेले नुकसान त्यामुळे घटलेले लागवडीचे क्षेत्र यामुळे उन्हाळ कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे कांद्याचे पावसामुळे आतुनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे कांदा विक्रीसाठी सावध चाल अवलंबली आहे निर्यात बंदीनंतरही कांद्याचे दर तेजीतच असून ते आणखी काही दिवस चढत राहणार असल्याचे चित्र आहे तर इराण इजिप्त तुर्की अफगाणिस्तानमधून येथून आयात होणारे कांद्याचे दर पस्तीस रुपये किलोच्या आसपास राहतील असे पुणे मार्केट यार्डमधील व्यापारी निलेश थोरात व रामशेठ नरोडे यांनी सांगितले पुणे जिल्ह्यात सध्या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल चार हजार पाचशे रुपये तर किमान दर दोन हजार रुपये मिळत आहे जिल्ह्यातील बाजार समितीतली आहे यात देशांतर्गत असलेल्या मागणीमुळे कांदा भावामध्ये अनेक ठिकाणी कांद्याची आवक घटल्याचे चित्र आहे त्यामुळे भविष्य काळात कांदा दरात आणखीन सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्याने वर्तवला आहे कांदा निर्यात बंदी अगोदर मुंबई येथील जे एन पी टी येथे पास मिळून निर्यात प्रक्रिया पूर्ण झालेल्या सुमारे दीडशे जवळपास कंटेनरला निर्यातीची परवानगी मिळे मिळाली तरी देखील चौदा सप्टेंबर रोजी पोहोचलेले शंभरहून अधिक कंटेनर अडकून पडले असल्याचे समजते त्यामुळे निर्णय घेऊन ते कंटेनर निर्यातीसाठी सोडले जावेत अशी मागणी व्यापारी बांधवाकडून केली जात आहे अगोदरच कांदा काढणी दरम्यान झालेला पाऊस तापमान व हवामानातील अधिक आर्द्रता यामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे कांदा अडकून पडल्याने खराब होऊन नुकसान वाढण्याची देखील शक्यता आहे उन्हाची कांद्याची मोठ्या प्रमाणात सड झाली आहे त्यातच खरीप लागवडी खराब होण्याचे प्रमाण वाढतच आहे उन्हाळी कांदा दरात सुधारणा असली तरी सत्तर टक्के कांदा कमी दरात विकला गेला त्यात उरलेले कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे दर वाढलेले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता कमीच आहे एकतर खर्चाची बराबरी होईल किंवा किंचित अधिक मिळेल असे काही चित्र सध्या तरी दिसत आहे नवा कांदा दोन महिने उशिरा येणार नवीन कांद्याची आवक दरवर्षी साधारणत पंधरा ऑगस्टनंतर होत असे असते मात्र यंदा नवीन कांद्याची आवक होण्यास साधारण दोन महिन्याचा कालावधी म्हणजे डिसेंबर महिना उजेडा असा अंदाज कांद्याचे प्रमुख आडतर विलास भुजबळ यांनी व्यक्त केला ते म्हणाले सध्या शेतकऱ्याकडे जुना कांदा अत्यल्प शिल्लक आहे त्यामुळे निर्यात बंदी करून देखील दक्षिण भारतातून मागणी आखले दहा किलोला अडीचशे ते तीनशे रुपये दर आहेत सध्या राज्यात कांदा कमी असल्याने परराज्यातून कांदा आवक करण्याची शक्यता होती मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाने कांदा भिजला आणि नवीन लागवड कमी आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याबरोबर राज्यातही कांद्याचे दर चढत राहण्यात अंदाज आहे शेतकऱ्या उपलब्धता कमी आहे पणन मंडळाच्या अंदाजानुसार खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबली आहे सप्टेंबर महिन्यात शेवटपर्यंत ग्राहकांना साठवणुकीतील उन्हाळी कांद्यावर अवलंबून लावे लागणार आहे आता मात्र साठवणुकीतील कांदा निसर्ग चक्रीवादळात आणि काही शिल्लक गेल्या महिन्यात विक्री झाल्याने कांदा अल्प प्रमाणात शिल्लक आहे काही प्रमाणात कांदा निर्यात देखील झाला आहे त्यामुळे आता शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नसल्याने दर चढत राहतील तर तुर्कीत ही निर्यातबंदीची शक्यता तुर्की देशातून आपल्याकडे कांद्याची आयात होण्याची शक्यता असताना या देशातही निर्यातबंदीची तयारी सुरू असल्याचे आयात निर्यातदार व्यापारी सांगितले इराण इजिप्तचा जो कांदा येणारा आहे तो पंधरा ऑक्टोंबरनंतरच मुंबई बंदरामध्ये दाखल होऊ शकतो तर अफगाणिस्तानमधून येणारा कांदा अमृतसरला दाखल होईल अस सध्या जागतिक बाजारपेठेत कांद्याचे दर अधिक असल्याने हा आयात केलेला कांदाही आपल्याला परवडेल अशी स्थिती सध्या तरी नाही तर मित्रांनो एवढे तरी नक्की निर्यात बंदीनंतर ही कांदा भाव खाणार हे नक्कीच तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा बेलायकून नक्की दाबा जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र